राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी सिद्धार्थ जीवन करा पावन करुणी जाले बदलाते जो मैं भास्करा अल्पति भिक्षा गालुन स्वामी नावे मद संगति स्वामी नावे मद संगति सगुण रूपाने उन स्वामी सीतारती विराजा स्वामी आया विराजा करुण मान वाची गाया यदि देश गे उन्हीं वस्ती दिना विदाराया विरागा विरागा नागरे मुंगी पड़ो वाची नागर विदारा वैराग्य चुरना विमला लौंग सबरा विराजा विराजा स्वामी आया विराजा अपराध क्षमाता केला पाहिजे गुरु हा केला पाहिजे अबद्ध सुबद्ध गुण वर्णिले तुझे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी राहुल राय साहेब आज मी इथे आलो दांडा गावात चंद्रकांत काकडे कसा झाला आज माझा मित्र अभिषेक काकडे त्यांचा भाऊ त्यांनी आज मला फोन केला आणि बोललं की आमच्याकडे स्वामीचं हे इथे येऊन मला कळलं की म्हणजे काहीतरी मला म्हणजे स्वामी काय आहे ते मला समजलं आम्ही शेगावला गेलेलो तर तिथे आम्हाला स्वामींची मूर्ती दिसली स्वामींची मूर्ती माझ्या मनात बसली पण ह्यांच्या घरात आमच्या घरात मी घाबरली की एवढं पालनपोषण आमच्या स्वामींचं होईल की त्या घाबरून मी मूर्ती घेत नव्हती मग ह्यांचं लक्ष गेलं म्हणजे ती मूर्ती आहे पहिले हिने बघितली मग मेने बघितली ते माझे नाही ती एकदम डोळ्यामध्ये आकर्षण झालं का आपण ती हनुया खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विण तू स्वामी भक्त आठव किती दादिली त्यानीच साथ नको डगमगु स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी कारण आपण एकत्र फॅमिली तेव्हा आम्ही एकत्र फॅमिलीत होतो एक घरात राहत होतो त्यामुळे तीन चार जण होती म्हटलं पालनपोषण तेव्हाचं होईल की नाही होईल तर मग ह्यांनी म्हणाली नाही आपण घेऊया कारण आपलं घर बांधते आहे आपल्या रूममध्ये बसू आपण त्या देवाला मग ती आम्ही मूर्ती घेऊन आलो आणि म्हटलं आता ठेवायची कुठी तर आमच्या मामाकडे पालनपोषण भरपूर होतं तर तिथं आम्ही ठेवली तिथे ठेवली तर थोडे दिवस गेले थोडे दिवस गेल्यानंतर मी आणलीच नाही ते माझं घर बांधलं पण देवारा नव्हता बांधला त्यासाठी मूर्ती घेऊन नाही आलो मग मामीच्या स्वप्नात आले त्यांना एकदम प्रचंड उजेड दिसला मामींना मामी तशीच घाबरली त्यांना देव म्हणाले की तिला सांग की तू मूर्ती आणली ती कशाला आणली आहेस मला बंद करून ठेवायला आणली आहेस का तिला सांग घरी नाही मग ती तशीच मामी दुसऱ्या दिवशी पहिला माझ्या मम्मीकडे गेली मम्मीला सांगितलं की तिला सांग यामिनीला हे ती मूर्ती पहिला तुझ्या घरी घेऊन जा मला भीती वाटते आहे कारण देवाने साक्षात तिला म्हणजे दर्शन दिले मग ती माझ्याकडे आली आणि मग मला सांगितलं की यामिनी ही तुझी मूर्ती घेऊन जा तुझ्या पाया पडते कारण देवाने मला साक्षात आणि मी पण घाबरली
हे ऐकून आणि घरात मी एकटी होती. म्हटलं देव मला दिसतील काय, मी घाबरून एकदम, पण नाही. मग ते मी छोटासा असा कठारा बांधला आणि मग त्या कडपऱ्यावर देवाचं दर्शन. पण ती प्रचिती मला एवढी मिळाली की देवानी फार माझं चांगलं केलं. आमचे घर असे दुपारचे 3 वाजलेले आणि मी फोनवर होतो आणि आमच्या घरानं ही टॅरेसवर गेलेली. अचानक कुत्र्याचे पाय आणले, अभिलाचे असे लाईन टू लाईन मोठे आहे. चौदा ते लवीच अनुभव आहे आणि याचे अभिलाचे होते. मला पण माहिती नव्हते हे पाय कशाचे. नंतर मला माहिती पडले हे डॉगीचे पाय. कधी जवळून बघितले ते छोटे छोटे डॉगीचे पाय होते. तर ते काजल बोलतात ना त्याचे अभिल, अभिल त्याचे त्याच्याने पूर्ण ते स्मेल त्याचा पण एकदम मस्त वेगळा एकदम लाईक रोज एकदम आठव किती दादिली त्यांनीच साथ. नको डग मगो स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि सडनली कौदा कौदा रात्र आहे ना आमच्या घराकडे मोगऱ्याचा वास भी येत. पहिला आम्ही फक्त 20 ते 30 माणसांपर्यंत भंडारा देत, म्हणजे घरच्या घरीतच केलं होतं. पण तो वाढत वाढत आता किमान 1000 माणसांचा भंडारा तरी होतो. स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे योग्य असते. तर तुमचा स्वामींवर विश्वास असावा पाहिजे. जय श्री स्वामी समर्थ. समर्थ श्री स्वामी समर्थ. तू अवधूता सत जननाथा शल्य विघाता. श्री स्वामी समर्थ 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 पाठीशी आहे. बस काय नाही, देवासाठी मनात श्रद्धा असली पाहिजे. माणसांना काय आहे, कधी बस कधी जधी आपण जातो बितो पहिला काय गरज लागली तधीच आजकाल लोक देवला बिवला धावतात. नाही तरी देवाला कोण याद करते. कधी काय झालं बरं वाईट होते तरी देवाला कोणी याद करत नाही. कधी काम बिंग लागलं असं काय, देवा माझं असं कर, मी तुला हे असं करीन, तू मला असं कर, तुला नारळ देन, ये देन, ते देन, तधीच सर्वांना याद येते ना. देवामध्ये मनामध्ये भक्ती असली आणि देवामध्ये श्रद्धा असली काय नाही, देव आपल्या पाठीच आपल्या हृदयात असतो. त्यासाठी देवला त्याची बी गरज नाही. मंदिरात पूजा केली ना घरच्या बस. मला असं बोलायचं आहे की आपण जेवढं देवावर रागवतो त्याला बोलतो की तू असं का केलं, असं करायला नाही पाहिजे होतं.
आपण त्यांनी केल्यानंतर आपण त्याला कधीच थँक यू वगैरे बोलत नाही की देवा तू मला हे दिलं त्याच्याबद्दल थँक्यू. जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर, परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री. एक वर्ष झाला तो म्हणजे लय प्रॉब्लेमला उभा येते. आणि आत्ता 2 महिन्यापूर्वी मी आजारी होतो, जवळजवळ मरणाच्या पंथाला होतो, पण त्यांच्या नामस्मरणाच्या जपाने मी आज व्यवस्थित आहे. वसईमध्ये आम्ही गावात गेलेलो, त्यांच्याकडे कायच नव्हता. तो बोलते मूर्ती आणायचं आहे, पैसे कुठून येणार? त्यांना लक्ष्मीनारायणनी साक्षात दर्शन देऊन पैसे दिले. साक्षात दर्शन दिले लक्ष्मीनारायणनी, बोलते हे घे पैसे आणि जा तू मूर्ती आण, तुझी मूर्ती रेडी आहे. गरोदरच होती, 7 महिन्याचा होता. त्यामुळे डॉक्टरनी बोललं काय तो म्हणजे ते काय बोलतात त्याला म्हणजे तो मुवमेंट काय करे नाही, तुला हे करावं लागेल. ते आम्ही बोलले हां, ते हिरानंदानीमध्ये आम्हाला जावायला बोललेलं. ती देवाकन बोलली जसं तुम्ही दिलेलं आहे तसं मला पाहिजे. आणि प्रत्यक्ष तये गेलो ते आखो मुवमेंट विवमेंट चांगलं होतं. तो एक अनुभव आहे. दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ.